युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या विरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिल्यानंतर सर्वप्रथम शिंदे समर्थक मंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिल्याने त्यांना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी जोर उत्तर दिले की अगोदर सामान्य शिवसैनिकांशी लढा मग आदित्य ठाकरे यांना आव्हान द्या. पाहूयात काय म्हणालेत हर्षद कदम. अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे, ज्या शंभूराजे देसाईंना पाटण तालुक्यातला शिवसैनिक गेल्या कित्येक टर्ममध्ये तिसरा टर्म असेल मला वाटते आता याच्यात निवडून देतोय, त्या शंभूराजे देसाईंनी आता सुद्धा ठाकरे कुटुंबाच्या उद्धव साहेबांच्या आदित्य साहेबांच्या जीवावरती तुम्ही पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आलाय आणि आज तुम्ही त्यांना आव्हान देण्यात पण तुम्ही मोठे नाही. सध्या माईक समोर आला की काहीतरी आपलं बोलायचं, प्रकाश झोतामध्ये राहायचं, कुणाची तरी मर्जी राखायची याच्यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे. यातनं काही साध्य होणार नाही. जनता तुमची वाट बघते की आपण कधी निवडणुकीला सामोरं जाते. आपण पहिले आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांशी लढा आणि मग आमच्या पक्षप्रमुखांवरती आपण बोलण्याची काहीतरी हिंमत दाखवा. ह्याच आदित्य साहेबांची मी आपल्याला आठवण करून देतो मंत्री महोदय की ह्याच आदित्य साहेबांची सभा आपण 2019 विधानसभेमध्ये मल्लारपेठ येथे घेतली होती, त्यावेळी तुम्हाला त्यांची गरज लागत होती आणि आज तुम्ही त्यांना आव्हान देण्या इतपत मोठे झाला असं तुम्हाला वाटतंय. ही गोष्ट फारच हास्यास्पद आहे. निष्ठेविषयी काय सांगतो? निष्ठेबद्दल आपण आमच्या विधान परिषदेचे सदस्य सचिन भाऊ आहेर आणि सुनील शिंदे यांच्याबद्दल आपण बोललात तर सुनील शिंदे साहेबांबद्दल मी सांगतो की मतदारसंघ देण्याबद्दल जे बोललात तर तो एक पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि आदेशाचं पालन करणं म्हणतात. मंत्री महोदय आपली निष्ठा गेली 25 सातारा जिल्ह्यानं आणि पाटण विधानसभा मतदारसंघानं वेळोवेळी अनुभवलेली आहे. मग ती वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या मतदारसंघात आणण्यापासून असेल ते आपली प्रत्येक वेळी पक्षविरोधी भूमिका घेऊन दाखवलेली एक भूमिका मांडणे असेल याच्यावरनं आपली निष्ठा बघितलेली आहे. ज्या निष्ठेच्या प्रती आता आपण आपला जो राजकीय निर्णय घेतलाय तिथे आपण आपल्या आपल्या निर्णयाप्रती ठाम राहावा एवढंच म्हणजे आमचं म्हणणं आहे. पण वारंवार आपण मंत्री झाल्यापासून जे काही ठाकरे कुटुंबावरती टीका टिप्पणी करतायत त्याची आपली योग्यता नाही.